बॉक्स सर करने आने करने मन्ना वेलकम टू एप्पल प्रोडक्ट फर्स्ट एप्पल पासवर्ड ट्रैक होना जैसा हम ऑटोफिल जैसा हमारा होता है ना गूगल की ऑप्शन बेहतर देखते हैं ऑटोफिल होता है उसके लिए तो इनके सब डिवाइस चेंज करते हैं नया रख लेते हैं तो किचन से वो ऑटोफिल वहाँ पर जाएगा जाके ऊपर करना है नहीं करना है आपके साथ बाद में सेटअप होता है ऐसा नहीं जब सर इनके प्रोडक्ट आता का किचन जस्ट आपके पास ऐसा ही नहीं ना ना वर्चुअल है ऑटोफिल वो तो ना ब्राउज़र में पासवर्ड सेट करते हैं राइट ओके आई अंडरस्टूड एनीथिंग हां जो डोके थे ये सही है फिर तो लेटर सेटअप कर लीजिए बिकॉज़ यू नो इस एनवायरनमेंट में क्या चल रहा है सो व्हाट आर सेटिंग्स यू आर डूइंग हियर ना इट कैन बी जस्ट चेंज आप अंदर से सर्विस एप्लीकेशन अपनी यूज दिस इज इशू विद द एप्लीकेशन चेंज दिस इज कैश इन पेपर व्हिच इज सेम सो यू वांट टू शेयर विद द एप्पल नो द रिसीव पोजीशन दिस इज शेयर द same thing at a specific application in details to developers like say in some particular teams should be shared with teams appearance and start please go to the settings one on the right side bottom slightly up yeah plus media this will be verify your second option from top and if you send a code to your email id so I can लोकेशन सर्विसेज फॉर ऐप स्टोर राइट हैंड साइड बॉटम ये सर्च
look out for that TV show. So this is the last step for Apple ID verification. Just tap on install. But then you know. मतलब ऐसा एक app application वापरता है तुम्हें Safari जैसे तुम वापरता है ये बोलता है Google search वगैरह क्या करता है same मतलब तुम्हारा आज उन्हें application तुम्हारा साथ वापर ऐसे same screen में तुम्हें इस खालू है ना बढ़ती है ऐसा तो notes तुम्हारा हवा notes तुम्हें सर side से बन जाएगा मतलब आज उन्हें notes आ रहा तो तुम्हें कहीं research करता है तो तुम लोगों को तो रिसर्च वगैरह तुम्हें करता है तुम्हें कॉपी वेस्ट वगैरह कहीं कराची असेल ना तर इतना असं हो तर इकडनं तुम्हाला काही वेबसाईट उघडली तुम्ही त्या टेक्स्ट तुम्ही इकडनं कॉपी केलं ते कॉपी झाल्यानंतर कॉपी लाईक किंवा कॉपी टेक्स्ट इकडे तुम्हाला येऊन तुम्ही इकडनं डायरेक्टली ते पेस्ट करू शकता लिंक कॉपी केली आम्ही तर लिंक पेस्ट झाली आता हे झालं ओव्हरव्ह्यू म्हणजे ओव्हर वरती चालतं ते एक्झॅक्टली साईड बाय साईड नाही आहे हे तुम्ही कसं करा ना इकडनं डायरेक्टली राईटला किंवा लेफ्टला तुम्ही नसतं आता साईड बाय साईड जर तुम्हाला करायचं असेल ना तर हे थ्री टॅब्स आहे ना तिकडे तुम्हाला होल्ड करायचं आणि तुम्हाला असं ॲडजस्ट करायचं साईडला नंतर तुम्ही टॅप पण केला ना इकडे सफारी सफारीला गेलो आपण टॅप करा तुम्ही तुम्हाला तुम्ही ऑप्शन मिळेल फक्त टॅप करा इथे टॅप हे पण तुम्ही करू शकता ड्रॅग करा साईडला ड्रॅग करा असं हां आलं ना सोडून द्या आता आणि ॲडजस्ट करा इकडे मधनं ॲडजस्ट करा एकाच वेळेस दोन ऍप्लिकेशन स्प्लिट स्क्रीन स्प्लिट स्क्रीन मध्ये तुम्हाला वापरता येईल तुम्हाला आणि ते टिल्ट ऑटोमॅटिकच होतं ना हा तुम्ही राऊंड केलं अच्छा ते ऑटो रोटेट होत म्हणजे त्याची सेटिंग नाही आहे ना सेटिंग आहे तुम्ही लॉक पण करू शकता खाली घेतलं नाही का ना हा लॉकची ऑप्शन आहे तुम्ही कसं काय फोटोज वगैरे असेल तुमचा तुम्ही गुगल सर्च करता तुम्ही इमेज वगैरे काय ड्रॅग अँड ड्रॉप करायची असेल ना तुम्ही असं ड्रॅग ड्रॅग इमेजला होल्ड करून ड्रॅग करून ड्रॉप करा तिकडे अच्छा आणि याच्यावर येऊन जाईल पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन तुम्ही बनवताय काय असं डायरेक्ट असे आपल्याला इमेजेस ड्रॅग अँड ड्रॉप तुम्हाला आता इमेजेस होल्ड करा सिरीज सिलेक्ट झाला सिरीज झाला आता करा तुम्ही नाही सिलेक्ट आता इमेजला होल्ड करा थोडी हायलाईट झाली पाहिजे इमेज प्रोफेशन लावा आता घ्या परफेक्ट एवढा इझी आहे टेक्स्टवरती घेऊन याच्यावरती घेऊन कॅमेरा आता हे बघा वरती आहे ना कॉपी करायला दाखवतो तुम्हाला दाखवलं ना मी तुम्हाला ऑप्शन बघायला ना